नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत तुळशेतपाड्याचा राजा शिवकृपा मित्र मंडळाचे पदाधिकारी। मित्रांनो, लाईव्ह चाललेले असेल तर मला तुमच्याकडून कमेंटच्या रूपात येऊ द्या माहिती चालू झालं आहे करून। धन्यवाद मित्रांनो। सर, आपल्या मंडळाची सुरुवात कशी झाली, याबद्दल काय, कधी झाली, म्हणजे की तो कधी स्थापना झाली, काय सांगाल आपण? 1972 साली आमच्या मंडळाची स्थापना झाली। सर, मंडळ स्थापना करण्यामागचं उद्दिष्ट काय होतं? प्रत्येक जाती जमातीची माणसं एकत्र यावी आणि गोडी गुलाबीने आपले सगळे सण वगैरे शांततेपणे पार पाडावे, हाच उद्देश होता। आणि सामाजिक बांधिलकी बांधून ठेवायची होती। बस नक्कीच सर, मला पुढचा प्रश्न आहे, जसं काही अनेक मंडळ सामाजिक उपक्रम राबवत असतात, हां, आता तुमचं 72 वर्षांचं मंडळ आहे, हां, तर तुम्ही तुमच्या लहानपणापासून बघत आला असाल की बरेच सामाजिक उपक्रम मंडळाने राबवले, तर असे कोणते काही उपक्रम तुम्ही आजच्या मलाईच्या माध्यमातून सांगू इच्छिता? रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे, एड्सवरती जनजागृती केली आहे, नंतर छोटे मोठे मेडिकल कॅम्प जसं चष्मा असेल किंवा फुल बॉडी चेकअप असेल, असे सामाजिक उपक्रम आम्ही थोडेफार राबवत होतो। सर, गणेशोत्सव करताना खरंतर मंडप परमिशन आणि इतरही बऱ्याच अडचणी येत असतात, तर अशा तुम्हालाही बऱ्याच अडचणी आल्या असतील, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्हाला एवढ्या फार प्रमाणात त्रास झालाच नाही, कारण आमचं मंडप म्हणजे देऊळच होतं। फक्त पोलिसांकडे जाऊन आम्हाला लीगल परमिशन घेणं भाग पडायचं, बस बाकी काय। पोलिसांकडून आम्हाला पूर्णपणे पोलीस स्टेशनचं सहकार्य होतं। सर, मागच्या एकोणपन्नासावं वर्ष आहे मंडळाचं आणि मागच्या 48 वर्षाचा एक थोडक्यात प्रवास सांगायचा झाला तर तुम्ही काय सांगाल? नमस्कार, भारत माता की जय। सबसे पहले मैं सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार। और ये पिछले हमारे अभी 49 ईयर्स से हम लोग ये मंडल चला रहे हैं और भाईचारा में रह रहे हम लोग सब। यहाँ पर सभी जाति धर्म के लोग यहाँ पर आते हैं और हमारा जो गणेशोत्सव जो कार्यक्रम है बहुत ही मन पूर्वक से आते वो लोग सहयोग करते हैं। और हमारा ये हमारा जो उद्देश्य था, जो हमारे जो एकदम पहले कार्यकर्ते उनका उद्देश्य था, वो अभी 49 ईयर्स में भी वो उद्देश्य हमारा बना रहा है। मतलब सब लोग मिलजुल के ये साझा करते हैं ये त्यौहार। सर, पहले अपना जो बांडू के सुप्रसिद्ध मूर्तिकार एक कुंभार शेख करते शिवा कुंभार, उनके पास से आप मूर्ति लाते थे। उसके बाद आप अभी मुंबई के सुप्रसिद्ध मूर्तिकार जो राजन झाड़ सर, उनके पास से मूर्ति लाते, तो आपका मतलब कुंभार के पास से छोड़ के राजन झाड़ सर के पास जाने का क्या होता, उद्दिष्ट क्या था, उनके पास क्यों गए आप? तसं काही आमचं प्रॉब्लेम नव्हतं, पण काहीतरी चेंज ह्या हिशोबाने आम्ही त्या राजन झाडकडे मूर्ती दिली। सर, आपल्या मूर्ती जी असते ती खरंतर बऱ्याच मंडळांच्या मूर्त्या असतात, त्या वेगवेगळ्या रूपात येतात, पण आपल्या मंडळाची मूर्ती असते ती दरवर्षी राजेशाही रूपात असते, तर ती कधी तुम्हाला असं दरवर्षी किंवा 2-4 वर्षांनी कधी चेंज करावीशी अशी वाटली नाही का? तसं काही प्रॉब्लेम वाटलंच नाही, सगळ्यांना ती एकच मूर्ती आवडायची आणि मूर्तीमध्ये काही वेगळेपण आणायची आम्हाला गरज भासलीच नाही। दुसरं कारण म्हणजे आमच्या गणपतीचे जे पाय होते ते पाय ह्या मूर्तीला आम्ही अनुसरून बनवलेले सोन्याचे पाय। सर, मित्रांनो, आपला तुम्हाला माहिती नसेल तर सांगू इच्छितो की तुळशेतपाड्याचा राजा सोन्याच्या पावलांचा राजा अशी एक त्याची ओळख आहे। सर, यावर्षी आपलं म्हणजे सरकारकडून असे आदेश आलेत की यावर्षी आगमन नसणार आहे, तर तुम्ही मूर्ती कशी आणणार आहात किंवा
म्हणजे किती जण घेऊन येणार किंवा ती मूर्ती त्या आणल्याने त्याची स्थापना कशी होईल किंवा काय याबद्दल काय ठरलं आहे का? सरकारच्या आदेशाप्रमाणेच आम्ही आमच्या मूर्तीची उंची कमी केलेली आहे, ती जेणेकरून 3 किंवा 4 व्यक्तींमध्ये ती उचलली जावी. दरवर्षी आमची POP मोठी मूर्ती आणि छोटी मूर्ती शाडू मातीची असायची. यंदा मोठी मूर्ती पण शाडू मातीची आणि छोटी पण शाडू मातीची असते. नक्की सर, मोठी मूर्ती किती फुटाची, किती फुटापर्यंत? 9.5 फुटाची असेल आमची मोठी मूर्ती. किती फुटाची करणार? 3 किंवा 3.5 फूट असेल. सर, आपली मूर्ती POP असते. हा, यावर्षी आपण POP आणणार आहात की शाडू मातीची मूर्ती आहे, जेणेकरून आम्हाला विसर्जन आमच्या गाव देवळाच्या गाभाऱ्यातच म्हणजे देवळाच्या परिसरामध्येच करता यावं. प्रश्न आहेच माझा, पुढचा प्रश्न होता तुम्हाला असा की बरीच मंडळ आपल्या म्हणजे आपल्या विभागातल्या मंडळांसाठी किंवा आपल्या विभागात जे घरगुती गणेश उत्सव होतात त्यांच्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. त्या तलावात बाप्पांचं विसर्जन व्हावं, जेणेकरून आपला जे शिवाजी तलाव आहे किंवा इतर काही विसर्जन ठिकाण आहे त्या ठिकाणी गर्दी होऊ नये या उद्देशाने, तर तशी तुम्ही काही सोय केली आहे का? आम्ही सोय केलेली आहे पण इतरांना आम्हाला कळवायचं बाकी आहे. ते कळवल्यानंतर त्यांच्याकडून जर झालं तर वावा. तर मित्रांनो, तुळशेतपाडा विभागातील कोणत्याही घरगुती गणपतीला आपल्या तुळशेतपाडीच्या राजा मंडळाने कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे, परंतु शाडू मातीची जर मूर्ती असेल आपल्या घरात तर आज या लाईव्हच्या माध्यमातून मंडळ सांगू इच्छितं की तुमचं विसर्जन या ठिकाणी होऊ शकतं. हो, नक्कीच. तर आपल्यासोबत मंडळाच्या अजून एक पदाधिकारी आहे, त्यांना काहीतरी सांगायचं आहे तर आपण त्यांच्याकडून काही जाणून घेऊ शकतो. कोरोना का जो पॅन्डेमिक चालू आहे इसलिए जो हमने हमारा जो मूर्ती आहे वो हमने इको फ्रेंडली बना है, जैसे कि 3 फुट का मूर्ति है और दूसरा जो है मीन्स 1.5 फुट का मूर्ति है जो छोटा. तो हमारा यही उद्देश्य है कि ये जो हमारे तरफ से ये जो पैंडेमिक है कोरोना का वो फैले नहीं, और हम हमारे मंडल के सभी कार्यकर्ता लोग जो है इसका जो है पूरा ध्यान रखेंगे कि जो हमारे प्रशासन ने जो भी यहाँ पर जो कानून कायदे जो लागू किया है गणेश उत्सव 2020 के लिए उसमें हम पूरा उनका सहयोग दें, और आगमन और विसर्जन का जो पहले से हमारे यहाँ पर जो तुलसीपाड़ा का राजा का जो आगमन 16 और ये जो विसर्जन 16 है वो जैसे कि नियमानुसार अभी जो हमने ये इस साल नहीं करेंगे, हम लोग 4-5 लोग जाएंगे आगमन मतलब मूर्ति को लेके आएंगे यहाँ पर, और हम यहाँ पर कृत्रिम तालाब के रूप में मतलब थोड़ा मतलब ये तो मूर्ति को वहाँ यहाँ पर ही विसर्जन करेंगे जो मंदिर के जस्ट बाजू. सर, यावर्षी मूर्तिकार कोण असणार आहे? आपली दरवर्षी आपली मूर्ती राजेंद्र सरांकडून येते, तर ह्यावर्षी आपली मूर्ती कुठून येणार आहे? राजेंद्र सरांकडून दुसरी कोण मूर्तिकार आहे? मूर्तिकारांचं नाव शितकर म्हणून आहेत, ते नवीनच आहे. सर, तुळशेतपाड्याचा राजा तर प्रत्येक मंडळांची एक वेगळी ओळख आहे. काही मंडळांसाठी फेमस आहेत, काही मंडळ चलचित्रांसाठी फेमस आहेत, अशी वेगळी ओळख आहे. त्याचप्रमाणे आता मंडळांपाठी बाप्पांचं एक नावही असावं असं प्रत्येक मंडळाला वाटतं, आणि त्याच उद्देशाने मी बहुतेक ह्याही मंडळाचं एक तुळशेतपाड्याचा राजा असं एक नाव आहे, तर हे नाव कसं सुचलं आणि काय त्यामागची संकल्पना काय होती? तुळशेतपाड्याचं राजा नाव सुचलं म्हणजे सर्वांच्या तोंडात भेटतो तर हा राजा आहे म्हणून. एरियाचं नाव तुळशेतपाडा होतं तर नाव तुळशेतपाड्याचा राजा ते पडलं, तुम्ही ठेवलं नाही आहे, ते एका दुसऱ्याच्या तोंडातून निघालं आणि ते नाव प्रचलित झालं. खरं म्हणजे आमचं मंडळ ह्या विभागामध्ये सर्वात जुनं असल्या कारणामुळे अखिल तुळशेतपाड्याचा राजा करून ते प्रसारित झालं सगळे. मित्रांनो, तुमचे काय प्रश्न असतील या लाईव्हच्या माध्यमातून येऊ द्या, मी नक्कीच मंडळाला विचारायचा प्रयत्न करीन तुमचे काही प्रश्न असतील तर. तुम्हाला बऱ्याच
म्हणजे आपलं जे हे होतं की ज्यामध्ये पारितोषिकं वगैरे मिळतात मंडळांना, तर अशी तुम्हालाही काही मिळालेली आहेत, त्याबद्दल काय सांगाल किंवा काय आठवण असतील? वेल डिसेंट मंडळ म्हणून आम्हाला मोना ट्रॅव्हल्सकडून एक पारितोषिक आलेलं. मोना ट्रॅव्हल्स फोर्टला एक ब्रांच ट्रॅव्हल्स कंपनी आहे, त्यांच्याकडून स्पर्धा आयोजित केलेली. त्या स्पर्धेमध्ये आम्हाला प्राईज आलेलं उत्कृष्ट गणपतीची मूर्ती करून. आणि लोकसत्तेचा पर्यावरण वरती आम्हाला प्राईज मिळालेलं. आधी चालू आहे आपण काही 39 मध्ये तुझ्या सगळ्या 40 वर्ष बहुत करून 40 वर्ष अंदाजे असू शकतो. ठीक आहे सर, ह्यावर्षी आपल्या मंडळाकडून म्हणजे बाहेरची जी मंडळ आहे त्यांनी असं ठरलं आहे की बऱ्याच जणांनी की ऑनलाईन दर्शन बाप्पाचं म्हणजे गर्दी होऊ नये मंडळात त्यासाठी ऑनलाईन दर्शनची व्यवस्था केली आहे, तर तुमच्या मंडळाकडूनही तसं काही ठरलं आहे का? चालू आहे असं प्रयत्न चालू आहे, झालं तर बरंच आहे. त्यासाठी आमच्या मंडळाचे छोटे कार्यकर्ते जे आहेत ते धडाडीने त्याच्यावरती काम करत आहेत. सर, सोशल मीडिया जे जसं की ऑनलाईन दर्शन यासाठी सोशल मीडियाचाही तितकाच हातभार असतो, तर आपल्या सोशल मीडियावरती यावर्षी गणेशोत्सव बघायला मिळेल का किंवा कसं काय आरती लाईव्ह बघायला मिळेल काय सांगायचं? सोशल मीडियावरती लाईव्ह असणार आहे ना? असणार तो मैं समन हमने मतलब जो हम उस पर चर्चा हो रहे हैं, उस पर बातचीत हो रहे हैं हमारे, और इस बार वो होगा यहाँ पर. सर, आता कोरोनाचा हे चालू आहे COVID-19, तर ह्यावर्षी म्हणजे भरकडे ह्यावर्षी जर कोणी भक्त येणार असतील किंवा भक्तांना तुम्ही बोलवणार आहात नसाल, तर मंडळाचे सदस्य सभासद असतील त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांच्या काळजीसाठी तुम्ही काय व्यवस्था करणार आहात? आम्ही ते सॅनिटायझर स्टँड ठेवणार आहात, आणि सेकंड जेवढा होईल तेवढा आम्ही कोणालाही जास्त एंट्री नाही देणार. आमंत्रणही नसतील म्हणजे आपण आमच्याकडे बहुतेक 4-5 जणच असणार आरतीला, जेणेकरून हे होईल की हा सरकारच्या काटेकोर पाळू. तर आता कोविडच्या ह्याच्यामुळे काही बरीच म्हणजे अशी नवीन मंडळं आहेत ज्यांनाही अडचणी येत असतात, तशा त्या तुम्हालाही कधी आल्या असतील अगोदर, तर त्या नवीन मंडळांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की एखाद्या गोष्टीसाठी अडचणीसाठी किंवा काही जर त्यांना काही अडचणी येत असेल, जर तुम्हाला असं काय वाटतं की त्या मंडळांना अशी अडचण येऊ शकते कोणत्याही गोष्टी, जसं की तुम्ही मागाशी बोलला की पोलीस परमिशन किंवा मंडप डेकोरेशन मंडळांना, माझ्या मते पोलिसांचंच परमिशनचे थोडी अडचण येऊ शकते. ते सगळं ऑनलाईन असल्यामुळे जर त्या मंडळाने आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही त्यांना आमच्या परीने जी होईल ती मदत करू. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे खरं तर बऱ्याच मंडळांनी भांडूपमधल्याही आणि बाहेरच्याही बऱ्याच मंडळांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले किंवा त्यांच्या परीने जेवढी मदत करता आली तेवढी त्यांनी केली, तर तसंच तुम्ही तुमच्या विभागात किंवा इतर काही ठिकाणी तुमच्या मंडळातर्फे काही उपक्रम राबवले का किंवा काही मदत केली का? आमच्या इथे भाजपाचे एक सभासद आहे, त्यांनी आम्हाला एक मशीन दिली सॅनिटायझर. तीन मशीन आम्ही प्रत्येक एरियामध्ये जसे आमच्या कार्यकर्त्यांच्या चाळीमध्ये राहतात ते घेऊन जाऊ आम्ही स्वतःचा खर्च करू सॅनिटायझर हे करतो आणि जे पण पैसे असतील त्यांना आर्थिक मदत हो या काय मदत हो जे आमच्याकडे येतात त्यांना आम्ही बहुतेक द्यायचा प्रयत्न करतो. सर, अशीच व्यवस्था गणेशोत्सव कालावधी काही असेल का? हो हे जिथपर्यंत आमच्याकडे संकट आहे तिथपर्यंत आमच्या कंपनीने जे होईल ते शक्य आम्ही करू इच्छितो.
धन्यवाद मित्र खड़े रहो मित्रांनो आपल्यासोबत आता हे नवीन सभासद मंडळाचे जॉईन झाले ते आपल्याला सांगणार आहेत की यावर्षीचं ऑनलाईन दर्शन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे दर्शन असणार आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे. ऑनलाईन दर्शन जसं आपलं सोशल मीडियाचे सब जगह पर आहे इंस्टाग्राम पे सब जगह देखना हो सके तो उसमें देख सकते मला तुझा आता वय मला वाटतं 25 ते 30 इच्छा गरज असेल तर तुझ्या मागचं आपके हिसाब से गणेशोत्सव कैसा था बहुत अच्छा राजा ऐसा हम लोग का आगमन और विसर्जन से हम लोग को पहचानते हैं यहाँ पर हम लोग का विसर्जन निकलता है तो यहाँ पे जो गर्दी होता है उसी हम लोग का विसर्जन से हमारा पहचान जाता है उचित पड़ेगा राजा कि निकल रहा है. अच्छा एक आपके याद में रहा होगा ऐसा गणपति आपके मंडल का दर वर्षी का हम सा गणपति मतलब बचपन से आपको गणपति का बापा का नया नया रूप देख रहे जैसे कि कुंभार बंधु के पास से मूर्ति लाते थे पहले उसके बाद राजेंद्र से धार से मूर्ति लाते आपके याद में रहा होगा इसका गणपति कैसे कुंभार के पास का लाया होगा या फिर राजेंद्र सर से लाया होगा एक गणपति अगर वो आपको याद में रहा होगा ऐसा अच्छा लगा होगा ऐसा गणपति कैसा होगा कुंभारकडून जो आणलेला पिंपळाच्या पानाचा गणपती तो गणपती आमच्या अजूनपर्यंत लक्षात आहे. ही मूर्ती आम्ही चेंजच सर ती आठवण किंवा तो तेव्हाचा काही फोटो आपल्याकडे आहे का फोटो काय असणार सर तो गणपती आम्ही म्हणजे आमच्या मंडळासाठी एकच पीस बनवलेला त्याच्यानंतर त्याची ती कॉपी झाली ते किती झालं ते मी काउंट नाही करू शकत पण पहिल्या वर्षी आमचाच गणपती होता पिंपळाच्या पानात. साधारण वर्ष किती होतं तेव्हा काय सांगता 40 वर्ष तो गणपती आमचा आणलेला हा मित्रांनो आपण लाईव्हच्या माध्यमातून हा गणपती पाहू शकतो पिंपळाच्या पानावरचा गणपती हा फोटो आपण आपल्या पेजच्या माध्यमातून प्रेक्षकांना पोस्ट करणारच आहोत पण तरी तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून हा फोटो पाहू शकता. एवढ्या वर्षामधली ही सर्वात वेगळी मूर्ती होती आमची नक्कीच हे वर्ष किती होतं सांगितलं हे 40 होते 40 नक्कीच सर पुढच्या वर्षी 50 वर्ष आपलं तर अशीच काहीतरी एक आगळीवेगळी कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही आमच्यासमोर यालच तर अशी काही कॉन्सेप्ट आहे का तुमच्या गाविण्यात किंवा तुमचं काही ठरलं आहे का त्यासमोर कॉन्सेप्ट जे असेल ते सामाजिक कार्यातच चेंजेस असणार गणपती आमचं बहुत करून तोच असेल त्याच्यामध्ये चेंजेस नसणार सामाजिक बांधिलकी बांधली जाईल हेच आमचं उद्दिष्ट असेल अजून काय नाही इतर कोणाला त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. सर ह्यावर्षी 49 वर्ष आहे आणि बऱ्याच मंडळांचे रौप्य महोत्सव आहे सुवर्ण महोत्सव आहे किंवा हिरक महोत्सव आहे तर त्यांनाही त्यांचंही त्यांनाही असं वाटते की ह्यावर्षी आम्हाला उत्सव चांगल्या पद्धतीने किंवा थाटामाटात साजरा करायला नाही भेटला तसं तुमचं 49 हे वर्ष हे तुम्हालाही थाटामाटात साजरं करायला नाही भेटलं तर तुम्ही ह्यावर्षी काय मिस करता किंवा काय आगमन आणि विसर्जन आम्ही मिस करू पण 49 वर्ष असल्यामुळे आम्ही थोडी काटकसरच करणार होतो ती आता जी काटकसर ह्या वर्षी झाली आहे त्या दुप्पटीने आम्ही पुढच्या वर्षी करू. धन्यवाद आणि आपलं मंडळाचे दुसरे जे सदस्य आहेत ते काही सांगू इच्छित और ये इस साल हम लोग किसी से भी चंदा नहीं ले रहे हैं यहाँ पर कोई भी मतलब कोई भी मन किससे भी नहीं ले रहे यहाँ पर जो भी एरिया से क्योंकि फिनांशियल प्रॉब्लम है सबका तो बहुत लोगों को काम का इश्यूज़ है तो हम वो मद्देनज़र रखते हुए हमने किसी से भी नहीं लिया और मंडल के कार्यकर्ते लोग जो यहाँ पर जो भी तमाम लोग बैठे हैं यहाँ पर उन लोगों ने अपने स्वयं इच्छा से मतलब जो है डोनेशन दिया और हमने किसी भी प्रकार का किसी ज़ोर ज़बरदस्ती किसको नहीं दिया सिर्फ इस बार एक होगा कि सेवा जो है
बहुत बढ़िया करना है हमको, बस आगमन और विसर्जन हम लोग उस पर हमारा बहुत कम खर्चा होगा, लेकिन सेवा 100% देने का, हर साल के जैसे हम लोग 100% सेवा देने के सोच रहे हैं। धन्यवाद। सर अजून आपण काय सांगू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला विचारतो, तुमच्या तुम्ही काय सांगू इच्छित आहात किंवा जसं की मगाशी आपल्याला मला वाटतं मूर्तिकाराचं नाव माहीत नव्हतं, पाणीदूतमधले मूर्तिकार आहे कोकण नगरचे एवढं तुम्ही सांगितलं, तर त्यांचं नाव मला वाटतं ज्यांनी मूर्ती बुक केली ते त्यासोबत तुम्ही नव्हता, तर त्यांनी आताच तुम्हाला काहीतरी नाव सांगितलं, तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल का ते नाव? रोहन आर्ट्स, रोहन मेहता, रोहन मेहता। अच्छा रोहन मेहता, राशी आर्ट। नक्कीच सर, आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की पुढील काही दिवसात मूर्तिकार रोहन मेहता आणि राशी आर्ट हे आपल्या पेजच्या माध्यमातून, इंस्टा लाईव्हच्या माध्यमातून जे मूर्तिकारांचं लाईव्ह चालू आहे त्यामध्ये तेही आपल्यासोबत जोडले जाणारच आहेत। तर आपला हा तुळशेतपाड्याचा राजा दरवर्षी राजेंद्र सरांकडून येत होता, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो गणपती भांडुपचेच एक मूर्तिकार रोहन मेहता राशी आर्ट यांच्याकडून येणार आहे आणि पुढच्या वर्षी 50वा वर्ष आहे। तर सर काय सांगावी, तो गणपती कोणाकडे असेल किंवा काय काय करता येईल तुमचं? जर रोहन सरांनी जर आम्हाला आमच्या मनासारखी मूर्ती जर त्यांनी बनवून दिली तर त्यांच्याकडे जाण्याचा आमच्याकडे पर्याय आहे, पण मेन पर्याय आमचा राजांनी आहे। नक्कीच सर। सर ह्यावर्षी जी मूर्ती किंवा ह्यावर्षीचा राजा, जसं की दरवर्षी राजेशाही ठाटा देतो तसा ह्यावर्षी तो कोणत्या रूपात असेल आपण सांगू शकाल का? आमच्या गणपतीचा थाट जो गेल्या वर्षी होता पुढच्या वर्षी जो असेल तोच थाट ह्या वर्षी असणार। ह्या पण वर्षी आम्ही आमच्या राजासारखाच म्हणजे सिंहासनावरती रूढ गणपती असणार आमचा, त्याच्यात काही चेंजेस नाही, फक्त एवढंच की मातीचं असल्यामुळे त्याची काळजी जास्त घ्यावी लागते। नक्कीच, खरं तर मंडळाने खूप चांगला निर्णय घेतला आहे, बऱ्याच म्हणजे बऱ्याच मंडळाने भांडुपमधला निर्णय घेतला आहे की मूर्ती शाडू मातीची असावी, जसं तुळशेतपाड्याचा राजा शिवकृपा मंडळ या मंडळाने ही मूर्ती शाडू मातीची असावी असा एक चांगला उत्तम निर्णय घेतला आहे। आमच्या पेजच्या वतीने आम्ही या मंडळाला शुभेच्छा देतो आणि एक त्यांनी जसं विसर्जनाला कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे तसं सर्व मंडळांना सांगू इच्छितो की तुम्हालाही शक्य असल्यास तुम्ही आपल्या विभागात आणि आपल्या मंडळात कृत्रिम तलावाची निर्मिती करावी। तर धन्यवाद मित्रांनो, आज आपल्यासोबत होते तुळशेतपाड्याच्या राजशिवकृपा मंडळाचे पदाधिकारी सदस्य, जे आपल्याला ह्यावर्षीचा गणेशोत्सव कसा असेल किंवा मागच्या काही वर्षातल्या आठवणी त्यांनी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सांगितल्या आणि पुन्हा आपण भेटूच पुढच्या फोटो जे काय असतील ते गणपतीच्या आपल्या आठवणीतलं गणेशोत्सव सेक्शन चालूच आहे, त्याच्यामध्ये आपण तुळशेतपाड्याच्या राजाची कुंभार शेठ शिवा कुंभार जे कोण आहेत मूर्तिकार आपल्या भांडुपचे मूर्तिकार त्यांचे आपण बरेचसे फोटो आपल्या पेजच्या माध्यमातून टाकले आहेत, जसे की आपल्याला भेटत गेले तशी। तसंच आपला पिंपळावरचा बाप्पा हा खूप प्रसिद्ध झाला होता असं तुळशेतपाड्याच्या राजा मंडळाचे पदाधिकारी सांगत आहेत, तर तोही बाप्पा आपण आपल्या पेजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणारच आहोत काही पुढील काही दिवसात तो दिसेल। तर मित्रांनो, आपल्यासोबत आज होते, आज आपल्याला जे सहकार्य लाभले ते म्हणजे सतीश नार्वेकर वैभव आणि कार्य आणि रोहित धुरत आणि सर आणि आपले इथे पेजचे हितचिंतक आदित्य कदम आणि आकाश आणि प्रज्ञेश जाधव। तर मित्रांनो धन्यवाद, पुन्हा भेटू पुढच्या एका भागात नवीन मंडळासह नवीन मूर्तिकार असेल। धन्यवाद।